काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कोल्हापूरमधील एका घटनेत आलाय. शिरोळ तालुक्यात राहणाऱ्या एका 11वीत शिकणाऱ्या मुलानं घरात वाद झाला म्हणून रागाच्या भरात बाहेर पडला. घरच्यांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याची चप्पल पंचगंगा नदीजवळ आढळली. त्यामुळे नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज आला आणि सगळ्यांचं काळीज धस्स झालं. सगळ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तब्बल 5 दिवस त्याचा शोध सुरू होता पण अखेरीस तो 5व्या दिवशी एका 25 फूट खोल खड्ड्यात सापडला. धक्कादायक म्हणजे नदीत मगरींचा वावर होता. अशाही परिस्थितीत तो चिखल खाऊन जगला. संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथं राहणाऱ्या आदित्य मोहन बंडगर याच्यासोबत घडलेली ही घटना आहे. आदित्य हा घरात एकुलता एक मुलगा आहे. 2 दिवसांपूर्वी घरामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यामुळे आदित्यला राग आला आणि तो घरातून बाहेर पडला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर त्याची चप्पल आढळून आली, त्यामुळे घरच्यांच्या मनात पालचूक चुकली. याची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर व्हाईट आर्मीच्या मदतीनं आदित्यचा शोध सुरू झाला. धक्कादायक म्हणजे पंचगंगा नदीत मगरींचा मुक्त वावर आहे. तब्बल 8 फुटांच्या मगरी इथं पाहायला मिळतात. जेव्हा शोध मोहीम सुरू होती त्यावेळी मगरी आढळून आल्या होत्या. पहिल्या दिवशी बुधवारी 7 तास त्याचा शोध घेण्यात आला पण काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शोध घेतला पण तो कुठंच सापडला नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत शोध मोहीम चालू होती. ही शोध मोहीम तब्बल 7 तास चालू होती. शोध मोहीम चालू असताना पंचगंगेच्या नदीपात्रात 2 मगरी वावरताना दिसून आल्या. पाण्यात मगरी वावरताना दिसत होत्या पण मगर ती आदित्यला घेऊन गेली नसेल अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती. अखेरीस अभिजित चव्हाण आणि सागर सुतार यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं देखील आदित्यला शोधण्याचा प्रयत्न केला पण तरीही आदित्यचा कुठंही ठाव ठिकाणा लागला नाही. बऱ्याच दिवसांपासून शोध मोहीम सुरू असताना घरातील व्यक्तींनी आपापल्या पाहुण्यांकडे चौकशी केली असता तिथं देखील तो नसल्याची माहिती मिळाली. मग हा आदित्य गेला तरी कुठे काहीच कळेना. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यचा शोध घेण्यासाठी बोट निघाली. बोटीनं अखेरची फेरी मारण्यासाठी जात असताना अचानक आदित्यचा आवाज कानी पडला. आदित्यचा आवाज ऐकून सगळेजण त्या दिशेनं धावत सुटले. अखेरीस आदित्य हा नदीपात्रात जॅकवेलच्या असलेल्या एका 25 फूट खोल खड्ड्यात पडला असल्याचं दिसून आलं. लगेच आदित्यला बाहेर काढण्यात आलं आणि त्याला सुखरूप त्याला घरी नेण्यात आलं. त्याची प्रकृती उत्तम असून अशक्तपणामुळे त्याच्यावर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्यला पोहता येत होतं त्यामुळे तो आत्तापर्यंत पाण्यावर तरंगत होता पण त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे तो गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला होता. मागील 5 दिवसांपासून आदित्य हा केंदाळामध्ये अडकून पडला होता. गावाला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल पंचगंगेत आहे. यात जॅकवेलजवळ नेहमी मगरींचा वावर असतो. आदित्य 5 दिवस तिथं अडकून पडला होता. भुकेनं व्याकुळ झालेला आदित्य अक्षरशः चिखल खाऊन भूक भागवत होता. 5 दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेमध्ये प्रदीप येणापुरे, मुजावर नितेश व्हाणकोरे, निशांत गोरे यांची मोलाची मदत झाली. या टीमचं गावात कौतुक केलं जात आहे.